मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण 8वी स्कॉलरशिप गणित या विषयाचा या आजच्या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाचे आम्ही या उपक्रमाअंतर्गत 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप सर्व विषयांचे तसेच 8वीच्या स्कॉलरशिपच्या काही विषयांचे मोफत मार्गदर्शन करत आहोत. तर या आमच्या ग्रुपला तुम्हाला आमचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत, या ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 या क्रमांकावरती आम्हाला तुम्ही काय करा, मॅसेज करा. हा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती तुमचं नाव, तालुका, जिल्हा अशी माहिती पाठवा, आम्ही तुम्हाला जॉईन करून घेऊ. चला हो, चला सर्वांना परत एक वेळेस नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या भागामध्ये स्वाध्याय 1.4 अभ्यासणार आहोत. काय आहे आजचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढील पैकी खंडित संख्या कोणती? खंडित म्हणजे खंड झालेली, अखंड नाही. अखंड म्हणजे सारखं पुढे चालू असलेली, खंडित म्हणजे कुठंतरी बंद झाली. तर विद्यार्थी मित्रांनो, काय पहिला पर्याय काय आहे पहा, 0.555 आणि त्याच्या पुढं डॉट डॉट दिलेला आहे. याचा अर्थ काय होतो? डॉट डॉट आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की पुढं आणखी ती संख्या चालू आहे. आपण काय करतो, उदाहरणार्थ 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि असं डॉट 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 करतो, अनंत म्हणतो आपण, अनंतापर्यंत म्हणजे पुढं त्याला कुठं हेच नाही, खंड पडलेला नाही, पुढं ते संख्या चालूच आहेत. त्याप्रमाणे हा पर्याय क्रमांक 1 काय आहे, डॉट 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 आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये काय आहे, पुढं त्याचा खंड झालेला नाही, ती अखंडितच आहे. पहा इकडे बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आलेले आहेत, इकडे लक्ष द्या समोर काय आहे विद्यार्थी मित्रांनो. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येतं. तर काय काय आहे तो पहा इकडं, खंडित म्हणजे खंड पडलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये काय डॉट डॉट आहे म्हणजे ही काय आहे, अखंडित नाही, अखंडित आहे ती. पर्याय क्रमांक 2 पाहिलं तर 5.5 डॉट 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 म्हणजे ही संख्या चालू आहे, बंद आहे का ही नाही, म्हणजे ती पण संख्या कशी आहे, अखंडित आहे, खंडित झालेली नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. पर्याय क्रमांक 3 काय आहे, 5.55 आणि या 5.5 डोक्यावर बार आहे. बार आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो, या दोन संख्या सतत सतत आवर्ती रूपामध्ये येत आहेत, म्हणजे कशा, 5.55 परत 5.55 म्हणजे असं सारखं येऊ लागल्यात, त्या असं सारखं सतत सतत येते. 3 संख 18 2 उरले, दशांश दिला 20 झाले, 3 संख 18 परत 2 उरले 20 झाले, 3 संख 18 म्हणजे 6 6 काय आहे, 6 जे आहे ते हा काय होऊ लागला आहे, सतत येत आहे, म्हणजे ती संख्या काय झाली, त्याप्रमाणे हे 5 5 काय आहे, सतत येऊ लागलेला आवर्ती रूपामध्ये, म्हणजे हा सुद्धा खंडित, ही सुद्धा खंडित संख्या नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार. 4 काय आहे, 0.555 म्हणजे 0.5 ही संख्या पुढे वाढत आहे का, वाढत नाही, तर ही त्याच ठिकाणी स्टॉप झालेली आहे, म्हणजे ही काय आहे, खंडित आहे, खंड पडला याच ठिकाणी, ती काय झाली, खंडित झाली, पुढं त्याचं काही हे नाही, म्हणून आपलं उत्तर काय आलं, खंडित संख्या आपल्याला विचारलेली आहे, म्हणून उत्तर काय आलं आपलं, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय उत्तर, पर्याय क्रमांक 4 हे येईल. आलं का लक्षात, सोपा आहे प्रश्न. चला चला त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, पुढील अखंड आवर्ती संख्या कोणती, अखंड आवर्ती संख्या कोणती, अखंड आवर्ती संख्या कोणती. चला जसं ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या. चला पर्याय प्रश्न क्रमांक 2 काय आहे, पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती. चला पुढील पैकी अखंड आवर्ती संख्या कोणती,
याच्या उलट समजा ही खंडित होती आणि इथं काय म्हणते अखंड आवर्ती. आवर्ती म्हणजे सतत सतत काय झालेली आहे या ठिकाणी. चला पर्याय क्रमांक दोन पहा. या ठिकाणी खंडित झालेली आहे. अखंड आवर्ती आहे का नाही, नाही किंवा याच्या डोक्यावर काही नाही. ही पण संख्या काय झालेली आहे, इथं अखंडित झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक तीन सुद्धा 91.65 ही संख्या इथं स्टॉप झाली आहे. पण पर्याय क्रमांक एक जर पाहिला तुम्ही 9.165 ही संख्या काय झालेली आहे, याचा 5 ही संख्या काय झालेली आहे, याच्या 1.65 वर हा डोक्यावर त्या सतत याचं आवर्तन होते कशात आहे. म्हणून ही काय आहे, अखंड आवर्ती आहे. खंड नाही त्याचा, कुठंच खंड नाही, अखंड आवर्ती स्वरूपामध्ये ही संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल. काय आलं उत्तर, पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल. आलं का लक्षात. चला ज्यांचं ज्यांचं जवळपास सर्वांचं उत्तर योग्य आलेलं आहे, ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे, प्रश्न आपल्या या आजच्या स्वाध्यायातला 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते. प्रश्न तिसरा, 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय आहे या ठिकाणी काय विचारलेलं आहे, 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते. या ठिकाणी ही 0.7 ही संख्या या ठिकाणी खंडित झालेली आहे, ही अखंड नाही. म्हणून काय, पर्याय क्रमांक एक येणार नाही. पर्याय क्रमांक दोन का आहे, 0.670 याच्या डोक्यावर जो हा बार आहे म्हणजे या 670 का आहे आवर्तन आहे सतत. म्हणजे काय होणार, 0.670 हे जर असंच येतं, मग हे असंच आल्यामुळं काय होईल, की 0.67 आणि हे या याची 0.67 ही व्हॅल्यू येणार नाही, कारण की याची व्हॅल्यू बदलते. 0.670 आल्यामुळं याची व्हॅल्यू काय होते, बदलते. म्हणून पर्याय क्रमांक दोन पण येणार नाही. मग आता पर्याय क्रमांक तीन का आहे, 0.670 त्याच्या डोक्यावर एक टिंब आहे. मग एकच जर सतत आवर्ती स्वरूपात येत असेल तर ते एक असेल तर त्याच्या डोक्यावर असं टिंब देतात, आणि एकापेक्षा अनेक असतील तर असं काय दिलं जातं, बार दिलं जातं. मग मित्रांनो, 0.670 याच्या डोक्यावर टिंब आहे म्हणजे याचा अर्थ काय, हे सतत आवर्ती रूपामध्ये शून्य येत आहे. सतत आवर्ती म्हणजे हे थांबणार नाही, येतच राहणार आहे. म्हणजे हे जर दशांश चिन्हाच्या पुढं जर शून्य दिलं तर काही फरक पडत नाही. म्हणून काय येणार, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू. आता 0.67 याच्या पुढं 0.0 जरी देत राहिलात तुम्ही तर त्याची आणि याची व्हॅल्यू काही म्हणजे किमतीमध्ये काही बदल होणार नाही. मग आपल्याला काय विचारलं होतं, 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते. पर्याय क्रमांक दोन होऊ शकत नाही, कारण की 0.67 डोक्यावर तिघाच्या डोक्यावर बार असल्यामुळं ते तीन अंक 0.670 बार बार येतात, त्याच्यामुळं त्याची आणि याची व्हॅल्यू किंमत सारखी राहू शकत नाही. पण हे पर्याय क्रमांक तीन 0.0 डोक्यावर दिले म्हणजे आपण जर कितीही जरी 0 पुढे घेतलो तर त्याची व्हॅल्यू काही. पर्याय क्रमांक तीन हे येतं. मग पर्याय क्रमांक चार का येणार नाही, कारण की ही संख्या खंडित आहे, अखंड नाही. ही संख्या खंडित आहे, अखंड नाही. म्हणून पर्याय क्रमांक चार सुद्धा उत्तर येणार नाही. उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक तीन 0.670 आणि 0.0 डोक्यावर एक टिंब आहे म्हणजे ते सतत सतत येऊ लागलं. ते सतत सतत जरी आलं तरी त्याची किंमत 0.67 राहणार आहे. म्हणून आपलं त्या याची या संख्येचं अखंड आवर्ती 0.67 अखंड आवर्ती रूप कोणतं आहे, तर पर्याय क्रमांक तीन आहे. आलं का लक्षात. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर येतं. जवळपास सर्वांचंच उत्तर आलेलं आहे, योग्य आलेलं आहे. एक दोघांचं सोडले तर ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. चला समजलं का, नसेल तर लिहून घ्या.
पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न काय आहे, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती, परिमेय संख्या कोणती, पुढील पैकी परिमेय संख्या कोणती. चला पहा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे, पर्याय क्रमांक एक हे ज्यांनी ज्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर योग्य आहे. पर्याय क्रमांक एक काय आहे, परिमेय संख्या म्हणजे या संख्येला ज्यावेळेस आपण भाग दि एखाद्या संख्येला भाग देऊन हे जे दशांश रूपात आलेलं आहे, एकतर ही संख्या काय आहे पुढं याचं हे झालेलं नाही म्हणजे काय खंडित अखंड आवर्ती येऊ शकतं एखाद्या वेळेस, पण ही खंडित आहे. आणि वर्गमुळात पाच ही संख्या काय आहे, याचं वर्गमूळ काय येईल, दोन दशांश, पुढं काहीतरी ह्याच्या अंक सतत येत राहतात, म्हणजे हे काय आहे सतत, म्हणजे या ठिकाणी काय आहे, एखादा अंक समजा परिमेय संख्या कशी 2.3 त्याच्या डोक्यावर असेल तर ही परिमेय संख्या होऊ शकते. त्यानंतर 2.234 या तिन्हीच्या डोक्यावर 12 असेल तर ती परिमेय संख्या होऊ शकते. पण इथं काय होतं, 2.123456 म्हणजे रिपीट कोणता अंक येत नाही, ते वेगवेगळे अंक परत 7, 8, 9, 2, 3, 4 असं येतं. जसं या ठिकाणी आलेलं आहे 3.05, 4, 7, 6, 8 ही संख्या अपरिमेय आहे. तसंच वर्गमुळात 5 ही संख्या सुद्धा काय आहे, अपरिमेय. परिमेय वर्गमुळात जर 25 असेल तर ती परिमेय संख्या होऊ शकते, कारण की त्याचं जे वर्गमूळ आहे वर्गमुळात 25 ते 5 आहे ती पूर्णांक संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार नाही, पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येत नाही, अपरिमेय संख्या आहे. वर्गमुळात 10 या 10 वर्गमूळ पूर्ण संख्या निघत नाही, म्हणून ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. म्हणून आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1.35. एखादा जर समजा भागाकार केला आणि ते पर्याय प्रश्न क्रमांक 3 मध्ये पाहिलं 6, 7, 0, 3 डोक्यावर, मग तेच अंक तस रिपीट येतात, तसं आले तर ती परिमेय होऊ शकते. पण हे काय होतात, 1, 2, 3, 4, 7, 8, 9, 1, 2 असं काहीतरी वेगवेगळे अंक, म्हणजे समान अंक सतत आवर्ती रूपात येत नाहीत, म्हणून ती काय आहे, अपरिमेय संख्या आहे. मग उत्तर आपलं याचं काय आलं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. जवळपास सर्वांचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आलेलं आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, प्रश्न क्रमांक 5. पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती. चला बऱ्याच जणांचं योग्य उत्तर आलेलं आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की जर वर्गमुळात एखादी संख्या आहे आणि तिचं वर्गमूळ पूर्ण संख्या जर येत नसेल तर काय आहे, अपरिमेय संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे अपरिमेय संख्या उत्तर आपलं 3 येतं. उत्तर 2 का येत नाही, वर्गमुळात 25 आहे, 25 वर्गमूळ 5 आहे, 5 ही पूर्ण संख्या आहे, मग ही काय आहे, परिमेय संख्या आहे, अपरिमेय संख्या नाही, म्हणून उत्तर हे 2 येत नाही. उत्तर 3 का येत नाही, 10.05 त्याच्या 0 आणि 5 डोक्यावर 12 आहे, म्हणजे ही काय आहे, पुन्हा पुन्हा आवर्ती रूपात 0.5, 0.5, 0.5 येत आहे, म्हणजे ही काय आहे, परिमेय संख्या आहे. आणि त्यानंतर 27/5 आपण जर याला भाग घातला तर 5 5 25 2 उरले दशांश दिला 20 झाले, 5 4 20 -5.4 म्हणजे ही काय झाले, या ठिकाणी खंडित झाले. वजा जरी असेल तर आपल्याला रेषा संख्या रेषा जी आहे ती काय होईल, 0 उजव्या साईडला 1, 2, 3, 4 धन संख्या आहेत आणि इकडे डाव्या साईडला ऋण संख्या 1, 2, 3 म्हणजे आपल्याला या 0 रेषेवर म्हणजे हे काय आहेत, सर्व परिमेय संख्या आहेत. मग ही 5.4 म्हणजे -5 पुढं आहे, मग ही काय आहे, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. मग अपरिमेय संख्या आपले काय, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल वर्गमुळामध्ये 5. ज्यांचं ज्यांचं उत्तर आलेलं आहे योग्य उत्तर त्यांचं अभिनंदन. जवळपास सर्वांचं उत्तर आलेलं आहे सर्वांचं अभिनंदन. अशा प्रकारे
आपलं उत्तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 येतं. एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, वर्ग मुळात एखादी संख्या आहे आणि त्याचं पूर्णांक पूर्ण संख्येमध्ये वर्गमूळ जर निघत नसेल तर ती अपरिमेय संख्या असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? पुढील पैकी असत्य विधान कोणते, म्हणजे चुकीचे विधान कोणते, पुढील पैकी चुकीचे विधान कोणते? पुढील पैकी चुकीचे विधान कोणते? चला पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे पुढील पैकी असत्य म्हणजे चुकीचे. चार पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एक पर्याय चुकीचा आहे. काय आहे? सर्व परिमेय संख्या वास्तव असतात. हो, सर्व परिमेय संख्या ह्या वास्तव असतात, म्हणून पर्याय क्रमांक एक हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं हुडकायचं आहे. सर्व परिमेय संख्या ह्या वास्तव असतात. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 काय? सर्व अपरिमेय संख्या वास्तव. परिमेय आणि अपरिमेय ह्या सर्व संख्या कशा असतात? वास्तव संख्या असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर म्हणजे योग्य आहे, पण आपल्याला असत्य सत्य आहे असत्य हे करायचे, म्हणजे आपलं उत्तर 2 सुद्धा येणार नाही. पण पर्याय क्रमांक 3 काय? सर्व वास्तव संख्या परिमेय असतात. सर्व वास्तव संख्या परिमेय संख्या असतील असं काहीच नाही. परिमेय संख्या वास्तव असतात, पण सर्वच वास्तव संख्या परिमेय संख्या नसतात, म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 3 हे येईल. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 काय आहे? परिमेय व अपरिमेय संख्यापासून वास्तव संख्यांचा समूह तयार होतो. होतो, परिमेय आणि अपरिमेय संख्या दोन्ही या संख्या वास्तव संख्या असू शकतात, पण सर्व वास्तव संख्या या परिमेय संख्या असू शकत नाही, म्हणून उत्तर आपलं 4 येईल. पर्याय क्रमांक 3 येईल, पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. जवळपास सर्वांचंच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेला आहे. सर्वांचंच हार्दिक अभिनंदन. ज्यांचं योग्य उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण, प्रश्न क्रमांक 4 काय आहे? प्रश्न क्रमांक 4 -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? या दोघांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय दिलेलं आहे? -5/7 आणि -8/3 यांच्या दरम्यान असणारी. समजा ही संख्या रेषा आहे, या संख्या रेषेवर मध्यभागी शून्य आहे, शून्य असतं, आणि याच्या आपल्या उजव्या बाजूला धन संख्या असतात, म्हणजे 1, 2, 3, 4, आणि डाव्या बाजूला ऋण संख्या असतात, -1, -2, -3, -4 असं पुढं कुठपर्यंतही असतात, अनंतापर्यंत समजा पुढं कंटिन्यू. तर मग आपल्याला या दोन्हीच्या दरम्यान असणारी संख्या परिमेय संख्या कोणती? तर काय आहे? एक लक्षात घ्या, ज्या या अपूर्णांकाचा अंशापेक्षा छेद हा मोठा आहे. अंशापेक्षा छेद हा काय आहे? मोठा आहे या दोन्हीचा आहे. म्हणजे या संख्या कशा येणार तुम्हाला सांगतो. याचं जर आपण जर उत्तर जर काढलं, -5/7 म्हणजे 5/7 जर केलं तर 7 भाग जात नाही, लहान आहे, म्हणून 0 दिला, दशांश दिला, काय झालं? 50 झालं. 7×7=49 म्हणजे -0.7 म्हणजे ही 0 ते 1 दरम्यान आहे. ही संख्या कुठं आहे? 0 ते 1 दरम्यान. वजा ऋण 0 ते 1 दरम्यान ही संख्या आहे. त्यानंतर -8/13 जरी घेतलं, 8 ला जर 13 भागलं तर भाग जात नाही, दशांश दिला, 80 झाले. 13×78=7 भाग मोठा होतो. 13×78 मग -0.6 ही पण कुठं आहे? याच ठिकाणी 0 ते ऋण 1 दरम्यान. मग आता पहा, त्या आपल्याला काय म्हणले? ही ऋण संख्या आहे यांच्या दरम्यान. जर आपण पर्याय क्रमांक 2 6 ला 8 जर भागलो तर भाग जात नाही, 0 दिला, 0.7 झाले, 8×56 म्हणजे ही काय आली? 0.7 आली. म्हणजे ही कुठं येणार? या 0 ते ∞ दरम्यान येणार. ही विरुद्ध चालली, याच्या
इथं आपल्याला ऋण यायला पाहिजे होतं पण ही धन येऊ लागली म्हणून या दोघांच्या दरम्यान ही येणार नाही. आलं का लक्षात तुमच्या? या दोघांच्या दरम्यान काय येणार नाही कारण की या दोन्ही संख्या काय आहेत? ऋण आहेत. आणि ही जी संख्या आहे ती 0.7 ही धन संख्या आहे, या दोघांच्या दरम्यान येणार नाही. आता ही 0.7 ही तशीच आहे धन संख्या आहे ही, ही कुठे येणार? 0 ते 1 दरम्यान येणार, 0 ते ऋण 1 दरम्यान येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर येणार नाही. त्यानंतर वजा 21/14 जर केलं तर काय आहे? या ठिकाणी अंशापेक्षा छेद लहान आहे म्हणून इथं पहायचा भागाकार कसा येतो? 14 × 14 = 28 मोठं होतं. 14 × 14 किती उरले? 7 उरले. दशांश दिला 70 झाले, 14 × 5 = 70. मग ही संख्या कुठे येणार? ऋण 1 ते ऋण 2 दरम्यान येणार. पर्याय क्रमांक 3 काय होणार? 4 काय होणार? ऋण 1 ते ऋण 2 दरम्यान येणार 21/14. पण आपल्याला 0 ते ऋण 1 दरम्यान पाहिजे. कुठं पाहिजे आपल्याला? 0 ते 21 दरम्यान पाहिजे आपल्याला ही संख्या. मग पर्याय क्रमांक 4 सुद्धा येणार नाही. मग पर्याय क्रमांक 1 जर पाहिला आपण, या वजा 13 21 जर भागलं तर काय येतो? भाग जात नाही. दशांश दिला 130 झाले. 21 × 5 = 521 = 26 126 मधून 126 गेले, 4 उरले, 40 झाले. 21 × 3 = 63. फक्त आपण एवढं जरी 0.6 केलं तर मग ही कुठं आली? ऋण आहे ही, ऋण 0.6. मग ही संख्या कुठं आली? 0 ते ऋण 1 मध्ये आली. आणि आपल्याला प्रश्नामध्ये दिलेल्या दोन्ही संख्या याच ठिकाणी आहेत. या ठिकाणी पर्यायातल्या 4 संख्यापैकी कुठल्या, या संख्येला सोडलं तर बाकीच्या 3 संख्या येत नाही या दोन्हीच्या मध्ये. म्हणून आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 1. जर आपण भाग घालून जर आणखी 1-2 अंकानंतर पुढे भाग गाठला तर या दोन्हीच्या मध्येच आपल्याला ते दिसेल. पण आपल्याला वर पाहायला गेलं तर एक लक्षात ठेवा, ज्याचा अंशापेक्षा छेद मोठा असतो त्याचा जर आपण भाग घातला तर तो काय येतो? 0 मध्येच भाग येतो. मग ऋण असेल, धन असेल, तर तो काय असतो? ऋण म्हणजे 0.7 पुढे येणार. पण अंशापेक्षा जर छेद लहान असेल तर त्याचा भाग घालत भागाकार कधी काय असतो? पूर्ण संख्येमध्ये येत असतो. चला उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं का लक्षात तुमच्या? अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू, आठवा, काय आहे? 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा अपूर्णांक, मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणती संख्या मिळवावी लागेल? 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा अपूर्णांक येण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणती संख्या मिळवावी लागेल? चला पहा इकडे. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा अपूर्णांक येण्यासाठी त्यात पुढील पैकी कोणती संख्या मिळवावी लागेल? सॉरी, अपूर्णांकच म्हणतो मी सतत. पूर्णांक येण्यासाठी म्हणजे पूर्ण संख्या येण्यासाठी कोणती संख्या मिळवावी लागेल? पहा विद्यार्थी मित्रांनो, मग यामध्ये आपल्याला ही कोणाच्या जवळची आहे हे पाहण्यासाठी आपण काय करू? याला पूर्णांकामध्ये रूपांतर करू. 13/7 म्हणजे काय करू? याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू. 13/7 जर भागलं तर 7 × 2 = 14 म्हणजे 13 × 1 = 13. 1 भाग बसला, 6 उरले, अंशामध्ये लिहिले आणि छेद जशा तसं, म्हणजे 1.6/7 म्हणजे ही संख्या 1-2 जवळची आहे. आता 1 या संख्येच्या 1 आणि 2 मधली ही संख्या आहे म्हणजे ही संख्या या संख्येच्या जवळचा कोणता पूर्णांक आहे? 2 आहे. मग आपल्याला या 13/7 मध्ये समजा आपण एक्स मिसळलं अधिक एक्स बरोबर 2, जवळचा कोणता आहे? 2. मग बरोबर 2 यामध्ये एक्स मिसळलं, 13/7 मध्ये जर एक्स मिसळलं तर 2 यायला पाहिजे आपल्याला. मग काय करू? एक्स बरोबर 2 हे 13/7 इकडे जे अधिक आहे ते बरोबरच्या पुढे जाऊन काय होणार? उणे होणार. उणे 13/7 एक्स बरोबर या दोघाचा छेद जर समान केला तर 7 येतो. या 2 छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. समान छेद करण्यासाठी 7 छेदाला या अंशाला गुणावं लागेल. मग या ठिकाणी काय येईल? 7 × 14
14 वजा या ठिकाणी छेद सारखाच आहे 13 दशाला तसं मग x बरोबर 14 मधून 13 गेले 1 राहिले आणि छेदामध्ये 7 दशास तसं मग आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे काय मिळालेली आहे x ची किंमत 1/7 मग या संख्येमध्ये आपल्याला 1/7 जर मिसळलं तर काय होईल पूर्णांक संख्या त्याच्या पुढीलपैकी कोणती संख्या मिळवायला लागेल पूर्णांक संख्या येण्यासाठी मग यामध्ये 1/7 जर मिसळलं तर पूर्णांक संख्या येते आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 येईल मग पहा इकडे आता आपण 13/7 13/7 अधिक 1/7 मिळवून पाहू आपण त्या 13/7 मध्ये 1/7 पूर्णांक संख्या येते का छेद समान आहे छेद जशास तसा 7 घेतला 13 अधिक 1 = 14 काय आलं हो 14/7 मग 7 न भाग जातो भाग घाला 7 × 7 = 7 × 2 = 14 काल पर्याय क्रमांक 2 हे सॉरी पूर्णांक संख्या आली का 2 आली मग त्यामध्ये जर 1/7 मिसळलं तर काय येईल आपल्याला 2 पूर्णांक त्या ठिकाणी आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल आलं का लक्षात अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे त्यामध्ये अवघड काहीच नाही चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण पर्यायाकडे बघून सुद्धा सोडवता येतो पहिलाच पर्याय आहे छेद समान आहे दोन्हीचा 13 मध्ये 1 मिसळ 14 14/7 म्हणजे 7 × 7 = 7 × 2 = 14 पूर्णांक येतो याचं जर पाहायला गेलं तरी येणार नाही त्यानंतर आजच्या स्वाध्यायामधला हा शेवटचा प्रश्न आहे का आहे शेवटचा प्रश्न 2/4 (5/9) (7/3) (6/2) या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे आलेला आहे पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय म्हणते या परिमेय म्हणजे या चारही का आहेत परिमेय संख्या आहेत त्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे आपल्याला या दिलेल्या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक संख्या आहे मग आपल्याला परिमेय संख्या कशा आहेत 0 हे वजा 1 (-1), (-2), (-3) असं इकडं परत हे 1, 2, 3 मग आपल्याला पूर्णांक म्हणजे या 1, 2, 3, (-1), (-2), (-3) का आहेत या पूर्ण संख्या आहेत मग यापैकी आपल्याला आलं पाहिजे (-4, -5) किंवा पुढे 4, 5, 6 इकडे उजवीकडे डावीकडे जर गेला तर (-4, -5), (-6) असं यापैकी आली पाहिजे मग या ठिकाणी तुम्हाला कोणती दिसत आहे किंवा कोणत्या छेदाने अंशाला जर भाग घातलं तर तिथं पूर्णांक संख्या येईल मग ती वजा ऋण असेल किंवा धन असेल तर पर्याय क्रमांक आपण जर 1 जर पाहायला गेलं तर 2/4 आहे म्हणजे 0.0 पूर्णांक संख्या येऊ लागली का हे दशांश अपूर्णांक येऊ लागला या ठिकाणी 20 झाले 4 × 5 = 20 0.5 म्हणजे हा दशांश अपूर्णांक आहे पर्याय क्रमांक 1 येऊ शकत नाही पर्याय क्रमांक 2 जर पाहिला आपण (-6)(2)(2+3)(6) बा किती आलं उत्तर 3 (-3) मग (-3) ही का आहे आपली पूर्णांक संख्या आहे (-3) का आहे पूर्णांक संख्या आहे म्हणून आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल त्यानंतर 7/(-3) जर पाहिलं तर ते सुद्धा काय येतं दशांशामध्ये येतं 3×2 = 6 परत 1 उरला (3×9) म्हणजे ती पण पूर्णांक येणार नाही पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 4 जर पाहायला गेलं (-5/(-9) तर काय होईल की या ठिकाणी सुद्धा काय होईल 0.50 (9/5) = 45 परत 5 उरले (50 = 9/5) = 45 म्हणजे हा सुद्धा दशांश अपूर्णांकामध्ये येईल पूर्णांक आपल्याला फक्त पर्याय क्रमांक 2 हे येईल कोणतं उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 2 जवळपास सर्वांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आलेलं आहे ज्यांचं ज्यांचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आमच्या माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मार्गदर्शन या उपक्रमाला उपक्रमाच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08
75884508 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. या क्रमांकावरती तुम्ही मेसेज पाठवा, तुमचं नाव, तालुका, जिल्हा आणि वर्ग सध्याचा, आम्ही तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. परत उद्याच्या ताशिकेमध्ये भेटू आपण. गुड बाय, जय हिंद, वंदे मातरम.